निस्वार्थी भावनेने प्रभागाश्चित हर्षवर्धना भुएकर तेरवाड ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीनमधील श्री मंगराया सिद्ध ग्रामविकास पॅनलकडून हर्षवर्धना भुयेकर व शिरीष तातोबा पाटील हे दोन उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत याप्रसंगी भुयेकर म्हणाल्या की माझ्या कुटुंबाने जनतेची निस्वार्थी भावनेने केलेल्या सेवेमुळेच माझा विजय निश्चित आहे असे ठाम मत प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार हर्षवर्धना भुयेकर यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केलं हर्षवर्धना भुयेकर यांचे पती संतोष भुयेकर सर या पत्नीने गेली पंधरा वर्ष कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी आणि चांगल्या मनाने जनतेची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले त्यांच्या या कामाची दखल घेऊन प्रभागातील नागरिकांच्या आग्रहास्तव भुएकर कुटुंबातील व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याकरिता मतदारांनी तन मन धन वापरून व मताचे दान देऊन आतापर्यंत केलेल्या कामाचे फळ म्हणून निवडणुकीला उभं केलंय भुएकर कुटुंबांनी आपल्या मनामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत प्रभागातील नागरिकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेत त्यांनी प्रभागामध्ये आतापर्यंत सामाजिक व सांस्कृतिक कामाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनामध्ये एका वेगळ्याच प्रकारची छाप उमटली आहे या कुटुंबाने प्रभागामधील नागरिकांच्याकरिता कोणत्याही प्रकारच्या कामासाठी काळवेळ न पाहता वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली आहे प्रभागातील महिला सक्षमीकरणासाठी संतोष भुयेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार हर्षवर्धना भुयेकर यांनी वेगवेगळ्या उपक्रम राबवून महिलांना कधी नव्हे ते घराबाहेर काढून त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवण्यासाठी कष्ट घेतले आहेत महिलांच्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून तसेच विविध धार्मिक कार्यक्रम त्याचबरोबर विविध सांस्कृतिक गृहोद्योग वर्गाचे आयोजन करून महिलांच्या मनामध्ये सुसंस्कृत महिला व उद्योजक बनण्यासाठी सौहर्षणा हर्षवर्धना भुयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत संतोष भुयेकर सर यांनी प्रभागातील विविध तरुण मंडळे यांना तरुण मंडळातील तरुणांना एकत्र करून विविध सामाजिक व आर्थिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्याकरिता नेहमीच हिरिरीने पुढाकार घेऊन तन मन धन या स्वरूपात मदत केली आहे दोन हजार एकोणीसच्या महापुराच्या काळात देखील स्वतः आर्थिक बोजा सहन करून प्रभागातील पूरग्रस्त नागरिकांना मदत केली तसेच कोरोना महामारीच्या काळात देखील प्रभागातील गरीब गरजू अशा कुटुंबांना विविध जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून त्यांना एक आपलेपणाचा व जीवन जगण्यासाठी लढत राहण्यासाठीचा आधार दिला त्याचबरोबर ते सतत सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असतात अशा या उमेदवाराला निवडणुकीत प्रचंड मताने निवडून देण्यासाठी प्रभागातील मतदार बंधू भगिनी स्वतः सक्रिय सहभाग नोंदवून मतदानाचे दान देऊन विजयी करण्यासाठी सज्ज झाले आहेत असे निर्णायक चित्र प्रभागात सर्वत्र दिसतंय के डब्ल्यू न्यूज तेरवाड